गोसेखुर्द प्रकल्प 3 वर्षात पूर्ण करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदेवाहीमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. विदर्भाच्या विकासाच्या सर्व योजना तातडीनं पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत, या योजनांसाठी पैसा कमी पडू देणार नाही, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. 3 पिढ्या निघून गेल्या तरी गोसेखुर्द झाला नाही, पण मी तुम्हाला दाव्यानं या ठिकाणी सांगतो की या आपल्या गोसेखुर्द प्रकल्पाला 3 वर्षाचा कालावधी आम्ही दिलाय, त्याला सगळा पैसा आम्ही उपलब्ध करून दिलाय, आणि त्या माध्यमातून हा जो काही हनुमानाच्या शेपटी सारखा गोसेखुर्दचा प्रकल्प आहे, हा प्रकल्प पूर्ण करून या चंद्रपूर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्याचं काम हे आपल्या वतीनं भाजप सरकारच्या वतीनं हे निश्चितपणे आम्ही करणार आहोत. हिंगोलीत शिवसेनेला धुबीपछाड देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं आघाडी केली आहे. त्यासाठी वसमत तालुक्यातील हयात नगरमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सभा आयोजित करण्यात आली होती. शिवसेना आणि भाजपचीच मॅच फिक्सिंग आहे, हे एकमेकांना शिव्या देतात, पण शेवटी हे दोघं एकत्रच येणार आहेत. मतांचं विभाजन करण्याची यांची ही खेळी असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. हे शिवसेनेला शिव्या देतात आणि शिवसेना भाजपला शिव्या देते, शेवटी दोघं मिळून एकत्रच येणार आहे. मताचे विभाजन अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न आहे की ज्यांना शिवसेनेला मतदान करायचं नाही ती मतं भाजपकडे मिळावीत, आणि जिथे भाजपला मिळणार ते शिवसेनेला मिळावी, अशा पद्धतीनेच यांची सगळी व्यूहरचना चाललेली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं होमग्राऊंड असलेल्या रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीला बसणारे धक्के थांबायचं नाव घेत नाहीत. ज्येष्ठ नेते विजय कवळे, जिल्हा सरचिटणीस राजा केणी यांच्यापाठोपाठ आता अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट जनार्दन पाटील यांनीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. ॲडव्होकेट जनार्दन पाटील यांच्या पत्नी ॲडव्होकेट सुलभा पाटील यांना अलिबागमधील चेंढरे पंचायत समितीच्या जागेवर उमेदवारी दिली होती, मात्र आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापच्या उमेदवारानंही आपला अर्ज भरला. शेकापच्या उमेदवार आपला अर्ज मागे घेतील असं पाटील यांना सांगण्यात आलं, पण आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत त्यांनी अर्ज मागे घेतला नाही, त्यामुळे सुलभा पाटील यांनी अखेर आपला अर्ज मागे घेतला. त्यानंतर जनार्दन पाटील यांनी आपला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाकडे पाठवून दिला. ज्या सुनील तटकरे यांच्या विश्वासावर आपण होतो त्यांनीच आपला राजकीय बळी दिला असल्याचा आरोप पाटील यांनी केला असून आपण काँग्रेस शिवसेना आघाडीला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे या रायगड जिल्हा परिषदेच्या वरसे मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, मात्र आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या उमेदवार मंगल देशमुख यांच्यासह 5 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. सेनेच्या मंगल देशमुख या शिवसेनेचे रोहा तालुका प्रमुख संजय देशमुख यांच्या पत्नी आहेत. सुनील तटकरे यांच्या राजकीय खेळीनं रायगडात सेनेला मोठा धक्का बसलाय. तालुका प्रमुख संजय देशमुख यांची शिवसेनेतून तातडीनं हकालपट्टी करण्यात येत असल्याची घोषणा जिल्हाप्रमुख रवी मुंढे यांनी केली आहे. आदिती यांना बिनविरोध निवडून आणण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. आता आदिती यांची लढत भाजपच्या श्रद्धा घाक यांच्याशी होणार आहे. यवतमाळ जिल्हा काँग्रेसमध्ये नेत्यांच्या कलहानं त्रस्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत बंडाचं निशाण फडकावलंय. स्वकीयांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानं नेत्यांचा नाकीनऊ आलाय. या कलहाचा सर्वाधिक फटका काँग्रेस नेते माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांना बसलाय. त्यांचे स्वीय सहाय्यक देवानंद पवारांसह अनेकांनी मोघेंवर नाराजी व्यक्त करून पक्ष सोडला आणि त्यांनी निवडणूक रिंगणात उडी घेत काँग्रेस मुक्तीचा चंग बांधलाय. त्यामुळे शिवाजीराव मोघे आणि त्यांचे चिरंजीव जितेंद्र यांच्यासमोर तगडं आव्हान निर्माण झालंय. काँग्रेसला 61 पैकी 45 जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. 61 जागेपैकी माझा पूर्ण विश्वास आहे, तुम्ही लिहून घ्या, 61 जागेपैकी 41 ते 45 सीटा ह्या काँग्रेसच्याच येणार आहे, याचा माझा पूर्ण विश्वास आहे. 5 वर्षात आपण रक्कम बँकेत ठेवली तरी ती दुप्पट होते. जनतेपुढे 2 बँक आहेत, एक काँग्रेसची बँक आहे ज्यामध्ये तुम्ही डिपॉझिट ठेवलं तर त्याची मुद्दलही तुम्हाला परत मिळेल की नाही याची गॅरंटी नाही, कारण आधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बँक दिवाळखोरीत निघाली आहे. जर का जनतेनं भाजपच्या बँकेत डिपॉझिट ठेवलं तर विकासाच्या व्याजासह ते जनतेला परत मिळेल अशी हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आंजी येथील प्रचारसभेत मतदारांना दिली. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं यवतमाळच्या ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू भट्ट्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुरझडी जंगलातल्या दारू भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी 11 लाख रुपयांचं साहित्य जप्त केलं असून या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचं धावपळ आणलंय. दारू भट्ट्या सुरू करणाऱ्या आरोपींनाही पोलिसांनी अटक केली असून अवैध दारू वाटप करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.